303 खासदार आहेत, ते आपापल्या मतदारसंघामध्ये असे कच्चे बूथ किती आहेत जिथे कमी मतं पडली तिथे ते काम करत आहेत. आणि प्रत्येक 100 राज्यसभेचे आमचे खासदार आहेत, त्यांना 100 मतदारसंघ दुसरे वाटून दिले, त्यात मला मावळ दिलेला, त्यामुळे मी मावळमध्ये जातो आहे. माझं पिंपरी चिंचवड झालं, आता हे करून मावळ करून माझं पूर्ण होईल मूळ पहिली फेरी. मी बूथच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतो आहे आणि बूथमध्ये त्याची काय स्थिती आहे ती पाहून काय करायचं आहे असा नकाशा तयार करतो, यासाठी मूळ आहे. मला एक जाणवलं, महाराष्ट्राच्या आघाडी सरकारविरुद्ध प्रचंड असंतोष आहे, कारण हे सरकार काहीच करत नाही. दुसरा पावसाळा आला तरी पहिल्या पुराचे पैसे मिळत नाहीत. यांचं एकच कॉमन मिनिमम प्रोग्राम आहे, लूट लूट लुटायचं, जितकं हाणता येईल तेवढं हाणायचं. करप्शनची सगळी रेकॉर्ड देशातली या आघाडी सरकारने मोडून काढली. आणि दुसरं त्यांचा कॉमन प्रोग्राम आहे की स्वतःच्या केसेसमधून केसेसमध्ये वाचवणं हा कार्यक्रम आहे. आणि हे अनैतिक सरकार आहे. मी आत्ता मावळ लोकसभेत फिरतोय, बारणे इथे खासदार आहेत, कुणाचं पोस्टर लावून निवडून आले? मोदींचं. आदित्य ठाकरे आणि सगळे शिवसेनेचे आमदार आले निवडून, ते कुणाचं पोस्टर लावून आले? आमच्याबरोबर युती केली, मोदींचं पोस्टर लावून निवडून आले आणि आता मोदी विरोधकांशी हातमिळवणी केली. ही महाराष्ट्राच्या मतदारांशी केलेली गद्दारी आहे आणि गद्दारीला महाराष्ट्राची जनता कधी क्षमा करत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.